हाय फ्रेंड्स आज आपण घरामध्येच मिनी ड्राय क्लीन कशी करायची एकदम भारी साड्यांना तसेच वर्कच्या काटपदराच्या साड्यांना घरच्या गर घरी मिनी ड्राय क्लीन कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी येथे माझी साडी घेतलेली आहे ही माझी एंगेजमेंटची साडी आहे आणि यामध्ये कुठे कुठे असे तेलाचे डाग पडलेले आहेत थोडेसे तर ही साडी थोडी एम्ब्रॉयडरी पण आहे यावरती आणि काटपदर पण आहे तर ही मी कशी घरी धुते ती दाखवणार आहे अशा प्रकारच्या सगळ्या साड्या मी घरीच धुते आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाणी आणि या पाण्यामध्ये मी शॅम्पू घेणार आहे एक रुपयावाला शॅम्पू आहे हा वाटिका शॅम्पू तुम्ही कोणताही वापरू शकता क्लिनिक प्लस वापरला तरी पण चालतो तर हा पूर्ण शॅम्पू मी या पाण्यामध्ये घेतलेला आहे आणि हे पाणी पूर्ण या शॅम्पूच्या फेसमध्ये करून घेऊयात आपण खूप सोप्या पद्धतीनं अगदी झटपट अशी साडी आपली ड्रायक्लीन होते अशा भारी साड्या आपल्याला कधीतरी घालण्यात येतात आणि त्यावेळेस अशा साड्यांमध्ये डाग पडतात आणि प्रत्येक वेळेस बाहेर ड्रायक्लीनला देणं शक्य नसतं मग अशा वेळेस आपण घरीची साडी छान अशी स्वच्छ करू शकतो आता या शॅम्पूच्या पाण्यामध्ये मी ही पूर्ण साडी भिजत घालते पूर्ण साडी घेतलेली आहे यामध्येच मी आणि आता ही आपण साडी अशीच भिजत ठेवणार आहोत एक वीस मिनिट ते अर्धा तास ठेवायची ही साडी अशीच भिजत आणि तुमची साडी जर थोडीशी जास्त हेवी असेल तर आणि जास्त जर त्याच्यावरती डाग पडलेले असतील तर दोन शॅम्पूच्या पुड्यामध्ये तुम्ही भिजवू शकता साडी तर आता आपल्या साडीला वीस मिनिट ते अर्धा तास झाला आहे अंदाजे आता आपण ही पूर्ण साडी आपल्या हातावरती घेऊन ज्या पद्धतीनं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीनं हातावरतीच घासायची अशी चोळायची ब्रश लावायचा नाही किंवा वरून साबण किंवा निरमा हे ते काहीच लावण्याची गरज नाही हातावरतीच आपण ही अशी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची अतिशय सोप्या पद्धतीनं व्यवस्थित अशी साडी स्वच्छ होते आपलीही आणि कुठेही डॅमेज होत नाही साडी त्याचं वर्क जरी असलं तरी पण काहीच खराब होत नाही ते वर्क पण हे असं प्रत्येक साडीचा भाग हा बघायचा जिथं जिथं घाण वाटत आहे आपल्याला तिथं तिथं आपल्या हातावरती हलक्या हाताने चोळायचं अशाच पद्धतीनं तुम्ही काटापदराची जास्त वर्क असणारी किंवा इतर कोणती पण साडी धुऊ शकता प्रत्येक वेळेस साडी क्लीनला देणं शक्य नसतं अशा वेळेस हा पर्याय खूपच छान आहे हे बघा जिथं जिथं जास्त वर्क आहे तिथं अगदीच हलक्या हाताने मी करत आहे याचे स्टोन पण काहीच होत नाही स्टोनला पण आहे तसेच राहतात एम्ब्रॉयडरी पण आहे तशीच राहते जास्त तर साडीचे फॉल पण घाण झालेले असतात तिथं पण त्याच पद्धतीनं करायचं फक्त एक रुपयाच्या पासूनच आपण साडी ड्रायक्लीन करत आहोत मी माझ्या सगळ्या भारीच्या साड्या याच पद्धतीनं धुते मी कधीच साडी ड्रायक्लीनला टाकत नाही माझा लग्नाचा शालू पण मी याच पद्धतीनं धुते तर हे पूर्ण चोळून झाली आहे साडी आपली आता हे पूर्ण पाणी मी ओतून देते खाली आणि दुसरे स्वच्छ पाणी घेते याच भांड्यामध्ये आणि आता या स्वच्छ पाण्यामध्ये आपण ही साडी घेणार आहोत चार ते पाच वेळेस पाणी बदलून ही साडी पिळायची त्या पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की त्यामधील शॅम्पूचा फेस पूर्ण निघून गेला आहे आणि साडी आपली स्वच्छ झालेली आहे तोपर्यंत आपण पाणी बदलत राहायचं तर हे झालेली आहे आता माझी साडी स्वच्छ अशी आता ही साडी मी थोड्या वेळासाठी यातील पाणी जाईपर्यंत निथळण्यासाठी ठेवते साईडला आता ही साडी मी सुकण्यासाठी ठेवते दोरीवरती आणि ही साडी आता सावलीमध्येच सुकवायची उन्हामध्ये नाही टाकायची कोणत्याही भारीच्या साड्या भारीचे कपडे उन्हामध्ये मी नाही टाकत असं सावलीमध्येच ठेवते सुकण्यासाठी उन्हामुळे कपड्यांचा कलर थोडा फेंट होतो त्यामुळे शक्यतो सगळ्या भारीच्या साड्या अशाच पद्धतीनं धुवायच्या आणि अशाच पद्धतीनं सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवायच्या आणि सुकतानाच ही पूर्ण साडी मी अशी पसरून घेत आहे म्हणजे इस्त्रीच्या वेळेस जास्त त्रास होत नाही आणि व्यवस्थित अशी सुकून निघते म्हणून याच्या ज्या काही छोट्या छोट्या घड्या असतात त्या पण अशा हाताने प्लेन करून घ्यायच्या तर ही अशी ठेवलेली आहे मी ती साडी आता ही साडी व्यवस्थित अशी सुकू देऊयात आपण सावलीमध्येच एक आठ ते नऊ तास किंवा एक पूर्ण दिवस पण लागू शकतो सुकण्यासाठी आता ही साडी छान अशी झालेली आहे पूर्णपणे सुकलेली आहे ही साडी तुम्ही पाहू शकता याचा कलर जसा होता तसाच राहिलेला आहे आता ही साडी मी घरामध्ये नेते तर ही पूर्ण ओपन करून दाखवते मी साडी याचे पूर्ण डाग हे ते पूर्ण निघालेले आहेत आणि याचा कलर थोडा धूपछाव आहे थोडा फिरती कलर आहे वांगी कलर तर यातील पूर्ण डाग हे निघालेले आहेत स्वच्छ झालेले आहे ही साडी पूर्ण आता आणि ही साडी आता मी घरीच इस्त्री करते खूप हलक्या हाताने इस्त्री करून घेते ही साडी मी आता तर अशी मी याची इस्त्री पण करून ठेवलेली आहे तर आजचा मिनी ड्रायक्लीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद